आमची मागणी राजकारणाने केलेली आहे. अनेक पुरस्कार ठाणे महानगरपालिका घेत आहे, तुम्ही देखील पुरस्कारामध्ये त्याकडे दुर्लक्ष होतं असं राजकारणी म्हणतात. या कळवे हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी सी कळवा दोन मुद्दे आपण सांगितले. कळवा हॉस्पिटलकडे दुर्लक्ष, आपल्याकडे काही प्रमाणामध्ये त्याबद्दल आरोप जे होतात त्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकाचा फीडबॅक मी जे बोललो तो अत्यंत महत्वाचा आहे की त्या बाबतीमध्ये आपल्याला ते व्हेरीफाय करावंच लागेल आणि दुर्लक्ष त्या ठिकाणी झालं असेल तर डेफिनेटली त्या गोष्टी कागदावरती घेऊन अप्रोप्रिएट ऍक्शन विल हॅव टू बी टेकन. मात्र कळवा हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा पुरवल्या जाव्यात यासाठी मुख्यमंत्री महोदय सुद्धा आग्रही आहेत आणि माझी वैयक्तिक भूमिका आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी सीएम साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट केली होती आणि त्यावेळी हॉस्पिटलमध्ये हॉस्टेलची की सुविधा चांगली नाही याबाबत आपल्याला तो एक फीडबॅक त्यांनी समक्ष पाहिलं. त्यानंतर हॉस्टेलचं काम महानगरपालिकेने आपल्या निधीमध्ये हाती घेतलं. हॉस्टेलचं का हाती घेतलं? रेसिडेंट डॉक्टर यांच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सुविधा ज्या आहेत हे यूजीचं हॉस्टेल नाही, हे पीजीचं हॉस्टेल. रेसिडेंट मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा हा कुठल्याही मेडिकल कॉलेजचे जे हॉस्टेल असतात ना तिथल्या रुग्णसेवेचा कणा असतो आणि जवळपास 15 तास ते लोक आपल्या हॉस्पिटलमध्ये कामं करतात त्यांच्या कर्तव्याचा भाग म्हणून आणि त्यामुळे त्यांना सर्वोच्च दर्जाच्या फॅसिलिटी दिल्या जाव्यात ही मुख्यमंत्री महोदयांची भूमिका होती आणि रेसिडेंट डॉक्टरांची पण एक रास्ता अपेक्षा होती. त्या माध्यमातून ते काम सुरू करण्यात आले. पण त्याचवेळी हॉस्टेल फक्त नव्हे तर हॉस्पिटल म्हणून सुद्धा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन वाईज आपल्याला सुधारणा अत्यंत करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी 10 दिवसापूर्वीच जी बाब निदर्शनामध्ये होती की मगाशी प्रश्न विचारला 5 मृत्यू झाले होते आणि आज पण 17 झालेले आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मधल्या काळामध्ये कुठे उपाययोजना वाढवण्याची गरज वाटली नाही. निष्काळजीपणा आपल्याकडून म्हणजे आपल्या हॉस्पिटल प्रशासन झाला आहे की नाही. रुग्णांच्या नातेवाईकांचा जो फीडबॅक आहे तो फार महत्वाचा फीडबॅक असतो. कुठल्याही रुग्णाचा जर दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याचं फक्त पोस्टमॉर्टम केलं जात नाही तर व्हर्बल ऑटोप्सी म्हणून एक प्रकार असतो ज्या माध्यमातून तो पेशंट सिम्पटम डेव्हलप झाल्यापासून त्या पेशंटचा दुर्दैवी मृत्यू होईपर्यंत संपूर्ण त्याची हिस्ट्री घेतली जाते आणि त्या हिस्ट्रीमध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी जिथं ट्रीटमेंट करण्यात आली एका हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये डेथ दुर्दैवी मृत्यू झाला त्या हॉस्पिटलमध्ये ही सर्व ट्रीटमेंट इंडिपेंडंट एक्सपर्टच्या माध्यम हे मी जनरल सांगतो इंडिपेंडंट एक्सपर्टच्या माध्यमातून पाहिले जाते आणि त्याचबरोबर रुग्णांचे नातेवाईक जे आहेत त्या नातेवाईकांकडून फीडबॅक घेतला जातो कारण त्यामध्ये जे नातेवाईकांचा फीडबॅक असतो तो फार क्रुशियल असतो. हे सेम लॉजिक आपल्या केसेसमध्ये सुद्धा लागू होतं. आपल्याकडं जे हे दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत ज्याच्यामध्ये नागरिकांनी फीडबॅक दिलेला आहे की त्या ठिकाणी निष्काळजीपणा आहे या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या जातील. जी कमिटी मी सांगितल्या त्या कमिटीच्या समोर ह्या फॅक्ट सगळ्या ठेवल्या जातील. आवश्यकतेप्रमाणे नातेवाईकांकडनं डायरेक्ट फीडबॅक कमिटी पण घेऊन याचा विश्वास आहे कारण मलाही त्यामध्ये कमिटीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आणि आय विल पर्सनली इन्शुअर दॅट आणि त्या आधारावरती आपल्याला काहीतरी याच्यामध्ये कन्क्लुझिव्हली निष्कर्ष काढता येईल. हा फार क्रुशियल मुद्दा आहे. सी सिव्हिल हॉस्पिटल सध्या बंद आहे आणि सिव्हिल हॉस्पिटल बंद असताना सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते शिफ्ट करण्यात आलेलं आहे. पण एक झालंय सिव्हिल हॉस्पिटल मूळ जे होतं त्याचं रिकन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळं लोकेशन चेंज झालं. तर लोकेशन चेंज झाल्याचा परिणाम कसा होतो? लोकेशन आहे आता मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला आणि त्यामुळे पेशंट फ्लो थोडा किती नाही म्हटलं तरी सगळ्या नागरिकांपर्यंत तो मेसेज गेला होता. सगळ्या नागरिकांनी तिथं जाणं कन्व्हिनियंट आहे का आणि डिस्ट्रेसमध्ये पेशंट असतो. एक बाब आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की कळवा हॉस्पिटलला जेव्हा पेशंट येतो किंवा सिव्हिल हॉस्पिटलला जेव्हा पेशंट येतो त्यावेळी बऱ्याच वेळी पेशंट सी थेट जो पेशंट येतो त्याच्या बाबतीत अडचण येत नाही. ज्या पेशंटला आपल्याला ॲडमिट करून ट्रीट करण्यासाठी काही कालावधी मिळतो त्या ठिकाणी डॉक्टर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकतात. बट जर एखादा पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटलमधून आपल्याकडे रेफर केला जातो आणि डिस्ट्रेसमधला पेशंट असतो त्यावेळी तो सिव्हिल हॉस्पिटलला जनरली जातो. सिव्हिल नसल्यामुळे ते कळवा हॉस्पिटलला येतात. कळवा हॉस्पिटलला आल्यानंतर सुद्धा डॉक्टरांना माझ्या सक्त सूचना असतात की पेशंट आपण शक्यतो आपल्याकडची जोपर्यंत कॅपॅसिटी आहे तोपर्यंत रेफर करू नये आणि त्या कारणामुळे आपण आपली आयसीयूची कॅपॅसिटी जी होती ती 20 कॅपॅसिटीने आपला आयसीयू चालत होता. मागच्या 2 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने आपण प्रयत्न करून ती कॅपॅसिटी आता 48 पर्यंत घेऊन गेले म्हणजे आज रोजी आपल्याकडे 48 बेडचा आयसीयू आहे आणि फुल कॅपॅसिटीने तो ऑक्युपाईड आहे. पण त्याचवेळी दुसरी बाजू जी आपण आता मांडली पेशंटचा ओव्हरफ्लो आहे. अजूनही पेशंट येत आहेत. या घडीला सुद्धा पेशंटचे ऍडमिशन चालू आहे आणि ह्या पेशंटला आपल्याला कॅपॅसिटी म्हणजे आता हा फार कठीण बॅलन्स असतो. म्हणजे एका बाजूला आलेला पेशंट रेफर अननेसेसरी झाला नाही ही बाब जरी खरी असली तरी आपल्या कॅपॅसिटीच्या एका टप्प्यापेक्षा जास्त आपण दाखल करून घेणं हे सुद्धा रुग्णसेवा कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणार आहे आणि त्या कारणामुळं आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलची आता मी माहिती घेतली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे 24 बेडचा आयसीयू जो फुल कॅपॅसिटीने चालू आहे. मात्र तिथं पण नोंद करण्यासारखी बाब आहे की 336 पैकी ऑक्युपाईड बेड जे आहे ते 150 आहेत. म्हणजे बेडची ऑक्युपन्सी अजून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपल्याला अवेलेबल आहे.
ते कोऑर्डिनेशन आम्ही सिव्हिल हॉस्पिटलसोबत ठेवू आणि इतर ज्या तुम्ही हॉस्पिटलचा उल्लेख केला त्यांच्या बाबतीतसुद्धा त्यांच्याशी कम्युनिकेशन ठेवून कोऑर्डिनेशन प्रॉपर होईल याची दक्षता घेतली. साहेब आपण आकडेवारी दिली मागच्या 24 तासांमध्ये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये 18 डेथ रिपोर्ट झालेले आहेत. त्याच्यापैकी पुरुष 8 होते आणि महिला 10 होत्या. या 18 डेथ ज्या रिपोर्ट झालेल्या आहेत त्याची साधारणतः प्लेस ऑफ ओरिजिन आपण जर बघितलं, कारण आपल्याला कळवा हॉस्पिटलमध्ये कल्पना आहे की ठाणे शहर त्याचबरोबर ठाणे शहराच्या आजूबाजूचा जिल्ह्यातला परिसर या सर्व भागातून केसेस आपल्याकडे रेफर होतात. ज्या 18 केसेस 18 दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी मागच्या 24 तासात नोंदित झाले त्यापैकी ठाणे शहरातील जे पेशंट होते ते 6 होते. कल्याणच्या 4 केसेस होते, शहापूरच्या 3 केसेस होते आणि भिवंडी, उल्हासनगर, गोवंडी, साकीनाका मुंबई यांची प्रत्येकी 1 केस होती आणि 1 केस जी अननोन होती जी पोलिसांच्या माध्यमातून घेऊन आणण्यात आलेली आहे, ज्याची अजून ओळख पटलेली नाही. या केसेसपैकी एज प्रोफाईल जर आपण बघितलं तर 50 जास्त वय असलेले जे रुग्ण होते त्यांची संख्या 12 होती आणि 50 कमी असणारे 5 होते. एक जे अननोन आहे त्याचं एज ॲसर्टन केलं जात आहे. प्राथमिकदृष्ट्या यांचे जे मृत्यू झाले याची कारणं जाणून घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. एक महत्त्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ही सर्व जी मी माहिती देतो हे अगदी मागच्या 24 तासात घडलेलं आहे, त्यामुळं प्राथमिकदृष्ट्या ज्या ICU पेपर बनलेले असतात त्याच्या आधारावरती ही सर्व माहिती आहे. क्लिनिकल याचं अधिक इन्व्हेस्टिगेशन होणं नक्कीच गरजेचं आहे. साधारणतः विविध कारणं आपल्याला या पेशंट्स ॲडमिट झालेले दिसतात. यापैकी काही पेशंट हे ऑलरेडी महानगरपालिकेमध्ये ट्रीटमेंट घेत असलेले होते, ज्यांना ॲडमिट केल्यापासून कुणाला 2 दिवस, कुणाला 4 दिवस, कुणाला 8 दिवस अशा पद्धतीने कालावधी झाला होता. तर काही पेशंट होते हे नुकतेच ॲडमिट झालेले होते, यांना कोणत्या कारणामुळं किंवा कॉम्प्लिकेशन काय होते याची माहिती घेतल्यानंतर प्रथम दृष्टीने वेगवेगळी कारणं समोर येतात. क्रोनिक किडनी डिसीज, पॅरालिसिस किंवा स्ट्रोकचे 2 पेशंट होते, क्रोनिक लंग डिसीजच्या कॉम्प्लिकेशनचे 2 पेशंट होते, इस्केमिक हार्ट डिसीजचे 2 पेशंट होते, अल्सरच्या माध्यमातून होणारं कॉम्प्लिकेशन जे आहे त्याचा 1 पेशंट होता, निमोनियाचा 1 पेशंट होता, 1 रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटचा पेशंट होता, केरोसिन पॉइझनिंगची 1 केस होती, सेप्टिसिमिया आणि मग फिवर अशा काही केसेस होत्या. हे प्राथमिक आपल्याला क्लिनिकल त्याच्यामध्ये जी कारणं डॉक्टरांच्या वतीने सांगण्यात येतात ती या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. एकंदर जे मागच्या 24 तासात या ठिकाणी डेथ रिपोर्ट झालेले आहेत याचे क्लिनिकल कारणं काय आहेत ही प्रथमदृष्ट्या आपल्याला दिसत जरी असली तरी प्रत्यक्षामध्ये ते ट्रीटमेंट केव्हापासून गेले होते, आल्यानंतर त्यांना कोणती ट्रीटमेंट देण्यात आली, देण्यात आलेली ट्रीटमेंट ऑप्टिमम होती किंवा कसं, या सर्व बाबी क्लिनिकली इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी माझ्याशी फोनवरती संवाद साधून ह्या संपूर्ण प्रकाराची डिटेलमध्ये माहिती घेतली. जिल्हाधिकाऱ्यांशीही त्यांनी संपर्क केला आणि सर्व माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांचंही असं मत बनलं की याच्यामध्ये हे क्लिनिकल ॲस्पेक्ट जे आहेत ते संपूर्ण इन्व्हेस्टिगेट होणं गरजेचं आहे आणि ही चौकशी इम्पार्शियल पद्धतीने होणं गरजेचे आहे, जेणेकरून जी काही वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सर्वांच्या समोर येऊ शकेल. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी शासनातील जी वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनाही निर्देश दिलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश जे आम्हाला प्राप्त झाले त्यानुसार आयुक्त आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली याची एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे, ज्यांच्या माध्यमातून ह्या 18 केसेस ज्या डेथ रिपोर्ट झाल्या त्याच्यामध्ये जे मी मगाशी बाबी सांगितल्या क्लिनिकल डायग्नोसिस ॲज वेल ॲज ट्रीटमेंट ऑप्टिमम होती किंवा कसं, काही लॅकुना होता का, या सर्व बाबींची चौकशी केली जाईल. त्या समितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असेल, महापालिका आयुक्तांचा समावेश असेल, संचालक आरोग्य सेवा यांचा समावेश असेल, त्याचबरोबर इंटरव्हेन्शनिस्ट ICU चे जे आहेत जे हॉस्पिटलचे त्यांचाही याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
आणि आवश्यकतेप्रमाणे सिव्हिल सर्जनलाही त्यामध्ये इन्क्लूड केलं जाऊ शकेल. सो प्रथमदर्शनीच आपल्याला अशी ही इन्फॉर्मेशन या फॅक्ट्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने दिसत आहेत. आणि जे समिती शासनाच्या माध्यमातून नेमण्यात आलेली आहे त्याच्या इम्पार्शियल इन्क्वायरीनंतर बाकी सगळ्या गोष्टी आपल्यासमोर येऊ शकतात.